दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन 9 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा व विविध रूढीरिवाजाप्रमाणे साजरा करत असतात. परंतु यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाने देशभरात आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारांविरोधात भव्य जन आक्रोश मोर्चा काढून घडत असलेल्या घटनांचा निषेध केला. भरपावसात नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवरून मोर्चा काढत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला आणि यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं. आज दिनांक 9 ऑगस्ट नंदुरबार जिल्ह्यात आम्ही दरवर्षी हा सण उत्सवाने साजरा करतो, पण मणिपूर मध्ये जी घटना आहे ती महिलांच्या अब्रूला काळीमा फासणारी आहे. आणि त्यातच अशा घटना भारतभरात घडतच आहे, आमच्या विरोधात षड्यंत्र केलं जात आहे. म्हणून आम्ही या वर्षी डीजे न लावता नाचगाणं न करता आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यातला समस्त महाराणा प्रतापला जमला आहे आणि आम्ही इथून आक्रोश करत कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत. शासनाला आम्ही ठासून सांगणार आहोत की बाईची आब्रू काही रस्त्यावर पडलेली नाही आहे. तुम्हाला आम्ही जोहार या नारे नरकारतो आहोत. याच्यापुढे अशा घटनांचा आम्ही निषेध तर करूच, पण शासनाने याच्यावर लक्ष द्यावं आणि आमच्या सर्व मागण्या असतील किंवा आमच्या महिलांवर आली आब्रू लुटली जाते याच्यावर शासनाने कठोर कारवाई करून तिथल्या जे दोषी असतील मणिपूरमध्ये मध्ये केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो दोघांवरही कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला आज आमच्या निषेध मोर्चा मार्फत शासनाला ठासून सांगायचं आहे. जय जो हार का नारा आहे भारत देश महान आहे. जय जो हार का नारा आहे भारत देश महान आहे. देशभरातील आदिवासी समाजात केंद्र सरकारद्वारे विविध मार्गाने होत असलेलं विरोधी शासन, मणिपूर राज्यातील आदिवासी समाजावर भाजप प्रेरित शासनाच्या सत्तेत होत असलेले अत्याचार, महिलांवरील बलात्कार, खून यांसारख्या घटनांच्या निषेधार्थ मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. घटना झाली आहे आणि आदिवासी महिलाला नंगा करून फिरवला होता म्हणून आम्ही त्या निषेध मोर्चा आहे आमचा आक्रोश मोर्चा जोन आक्रोश मोर्चा. कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो आदिवासी समाज आहे आणि हा आदिवासी समाज मोठा समाज हा निषेध मोर्चासाठी आला आहे. जे आदिवासी महिलाला नंगा करून फिरवलं त्या सरकारच्या निषेध करण्यासाठी आम्ही आलो, त्या केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी इथे आलो जोन आक्रोश मोर्चामध्ये. काय मागणीमध्ये आमचा जे सामान्य नागरिक कायदा आहे ते रद्द व्हायला पाहिजे, ते कुठे लागायला नाही पाहिजे म्हणून तो एक विषय आहे जे आदिवासींवर ज्या इंदूरमध्ये ज्या पिशाब केला होता त्याच्याच निषेध आणि जे मणिपूरवर जे आदिवासींवर अन्य अत्याचार झाला त्याच्या निषेधासाठी आम्ही आक्रोश मोर्चा काढला. मध्य प्रदेश, गुजरात व इतर राज्यांमध्ये आदिवासी समाजावर केल्या गेलेल्या अत्याचारांविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाज पेटून उठलाय. नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवरून लाखोंच्या संख्येने आदिवासींनी उपस्थिती लावून जन आक्रोश मुकमोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला. या मोर्चामध्ये महिला, तरुणी, पुरुष व समाजातील लहान मोठे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार शहरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला गेला. यामुळे या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळालं. विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.